आहेत आणि अनेक मंडळी या ठिकाणी या कंपनीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत, परंतु त्यापैकीच मध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांमध्ये ते फक्त आपल्या व्हरायटी बाबतच फक्त या ठिकाणी हे करतील, त्यानंतर आपण समारोपाच्या कार्यक्रमाकडे जाणार आहे, जास्त कार्यक्रम आपण वाढवणार नाही, म्हणून मी परदेशी साहेब यांना विनंती करतो. सर्व शेतकरी तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, काही कृषी सेवा केंद्र ओनर तसेच नर्सरी ओनर आणि आपल्या जालना औरंगाबाद बुलढाणा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं मी विस्का ॲग्रोतर्फे सहर्ष स्वागत करतो आहे. आणि तरी तुम्ही तुमचं अमूल्य वय दिलं, तरी आज आपण सर्वांनी जवळपास सर्वांनी आजच्या डेटपर्यंत बघितलं अग्निपथ हेवन, तर अग्निपथ हे ओनली ग्रीनसाठी आपण रिकमेंड करतो आहे. रेडमध्ये ॲव्हरेज देतो आहे आपण, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण प्लस काय देतो आहे, व्हायरस टॉलरन्स. आपल्या परिसरामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न भेटवायचा असेल तर व्हायरसचं, सेकंड विल्टिंगचं, जास्त पाऊस होतो, आणि तिसरा म्हणजे आपण शेंडमर सांगतो. आपल्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झालं काही हॅबिटचं शेंडा जास्त सरतो आणि फळं पण सरतात आणि पूर्ण पानं जळून जातात. तरी आपण सदर प्लॉट इथं समोर आहे, आज परत बघायचे असतील तर 5 प्लॉट आपल्या इथं आहे. आज परिसरामध्ये 500 मीटरच्या परिसरामध्ये आहे आपले प्लॉट, आणि इथं चेक हायब्रिड म्हणून तुमच्या परिसरामध्ये जे चालत असतील टॉपचे 4 ते 5 कंपनींचं ते पण तुम्हाला बघू शकता आपल्या अग्निपथच्या कंपेअरमध्ये. आणि आत्तापर्यंत तुम्ही अग्निपथचे आता या सदर प्लॉटचे 4 तोडे झालेले आणि तुम्ही त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं व्हायरस पण आलेलं नाही आहे. आणि त्याचा सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे काय, एक्सपोर्ट क्वालिटीचा भेट आपलं. नमस्कार, तरी मी काही कंपनीचा माणूस नाही आहे. गेल्या वर्षी असंच 2021 मध्ये, आता 22 चालू आहे ना, 2021 मध्ये आपण आपल्या पहिले जुन्या व्हरायट्या लावत होतो, पण या कंपनीचे जे मेन रोटी साहेब आज ती उपलब्ध नाही, या ठिकाणी आली नाही ती. हां, तर त्यांना मला फोनद्वारे कॉन्टॅक्ट करून म्हणे, बाबा तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही एक आमचं पाकिट लावा. तर आपल्याला नवीन पाकिट लावायचं म्हणल्यावर शेतकऱ्याला पहिलीच आपल्याला भीती वाटते, बियाणं कसं निघतं, कसं नाही, लावल्यावर काय होतं, काय नाही, मार्केटमध्ये चालतं का नाही चालतं. पण त्या साहेबांना मला एवढा अनुभव दिला, तुम्ही मिरची किती लावतात, म्हणलं मी 20 गुंठे 25 गुंठे मिरची दरवर्षी लावतो. तर म्हणे तुम्ही आमचं एक पाकिट लावा, तिथल्या क्षेत्रात लावा, सांग तिथल्या क्षेत्राचं मी खर्च तुम्हाला भरून देईन माझ्या गॅरंटीवर, पण एवढं एक पाकिट लावून पहा. अक्षरशः गेल्या वर्षी इस्वास ठेवून त्यांनी लावलं, तर एक नंबर एकच मिरची निघली ती मार्केटमध्ये, चालायला नंबर एक व्हायरस पैकी बी नंबर एकच आहे. अक्षरशः गेल्या वर्षी माझ्या वावरात 15 दिवस पाणी होतं बेडमध्ये, आताही सुद्धा माझा वावर चिपड्या ठिकाणी ह्या पलाट समजा दुसऱ्याचं माझं शेत तिकडे आहे. मी गेल्या वर्षी फक्त 2000 कोट लावलेलो होते मराठी इस्पोर्टचं. याच्यात इस्पोर्ट म्हणजे काय म्हणते, बाहेर चालणारा माल आहे, टिकाऊ चांगला आहे, शेतकऱ्याला उत्पन्न देणारी व्हरायटी ही. आणि या आपल्या भागात मला तर उबाळी शेंड चढ ही बिमारी हे त्या व्हरायटी तिच्यामध्ये शक्ती करण्याचं हे त्या व्हरायटीमध्ये, आणि मार्केटमध्ये चालणारी चांगली व्हरायटी. सर्व शेतकऱ्यांना असंच आवाहन करू शकतो की त्यांना ही व्हरायटी बिनदास डोळे लावून लावा, बरोबर उत्पन्न घ्या. आणि यानंतर या ठिकाणी प्लॉट पाहणीचा कार्यक्रम होईल आणि काही मंडळी याच ठिकाणी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नमस्कार साहेब, मी योगेश लांडगे पालोद इथून आलेलो आहे. शिवार इथं वडाळवालचा इथे आलेलो आहे. ही लागवड आहे आपली अग्निपथ F1. हा प्लॉट पण आज अत्यंत भारी वाटलं, एकदम 5वा तोडा असून तरी मिरची एकदम भारी वाटली. रेडी. माझं नाव सुधाकर मधुकर देवकर, रायनार धामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा. मी याच्या अगोदर दुसरी मिरचीचं लागवड करत होतो, नंतर आता हे व्हिक्स ॲग्रो या कंपनीचं हे वाहन बघितल्यानंतर मी माझ्या शेतात निश्चितच ह्या पुढच्या वर्षी 8 पाकिट स्वतः लावणार आहे. तरी कृपया शेतकऱ्यांनी याच्यावर व्हायरसची परिस्थिती पाहता, आता सध्याच्या परिस्थिती म्हणजे लाईव्ह एवढी काही खराब परिस्थिती नाही आहे कंडिशनमध्ये, 4 तोड्यावर आतापर्यंत असा फ्रेश प्लॉट कुठंही नाही. शेतकऱ्यांना विनंती करतो की मी आपण आवर्जून 2-2 पाकिट तरी सुरुवातीसाठी व्यवस्थापनासाठी स्वतःच्या खर्चिक बाबी जाणून घेण्यासाठी
काहीतरी नवीन नवीन वाटचाली पाहूया, नवीन नवीन अनुभवूया। मी असे सगळ्या विक्स ऍग्रो या प्रायव्हेट कंपनी बेंगलुरू यांच्यातर्फे सगळ्यांना अग्निपथ ही वाहन लावावं, निश्चितच लावावं, भरभरून उत्पन्न यावं याशी प्रार्थना करतो ईश्वर चरणी। नमस्कार, माझं नाव ईश्वर सांडुवाग, राहणार कोळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा वडाळा येथील एका ज्ञानेश्वर हांडके या शेतकऱ्याचा हा प्लॉट आहे। खऱ्या अर्थानं 23 सप्टेंबर म्हणजे आजच्या स्थितीमध्ये या प्लॉटची स्थिती बघितली असता 4 वेळेस या प्लॉटचं हार्वेस्टिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे विस्क ॲग्रो कंपनीचं अग्निपथ नावाची ही व्हरायटी आहे। आणि आताची जर परिस्थिती या भागातली जर आपण बघितली तर बाकीच्या इतर काही कंपन्यांच्या ज्या व्हरायट्या आहेत तर त्यावर व्हायरसमुळे त्या सगळ्या मिरच्या ह्या उपटून टाकण्याची परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण झालेली आहे। खऱ्या अर्थानं हा प्लॉट बघितल्यानंतर निश्चितपणानं आश्चर्य असं वाटावं की हा प्लॉट हा अत्यंत सुंदर असून मालसुद्धा याला भरपूर लागलेला आहे। म्हणून माझी एक शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण पुढील वर्षी की अत्यंत व्हायरस कमी येणारी जर व्हरायटी कोणती असेल तर विस्क ॲग्रो कंपनीची अग्निपथ ही व्हरायटी शेतकऱ्यांनी लावून निश्चितपणानं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती करतो।